नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल। आज अपन करना रहो एक सिंधी साई भाजी। बघा, ही खूप हाई प्रोटीन वेजिटेबल आहे। ही आहे साई भाजी, भात चपाती आणि साई भाजी आपण वाढलेली आहे। हे बघा, एक जोडी मोठे पालक याची निवडून आणि एक वाटी आंबट चोखा निवडून घेतलेला आहे, एक वाटी शेपू आणि एक वाटी मेथी। हे तिघी भाज्या, चौघी भाज्या मी निवडून दाखवल्या आहे तुम्हाला। आणि आता मी ह्याला मिक्स करून धुणार आहे। या चौघी भाज्या एकत्र करून मी धुवून घेणार आहे। या मी धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। मेथी, पालक, आंबट चोखा आणि शेपू, चौघी भाज्या। आणि या चौघी भाज्या खूप अत्यंत गरजेच्या आहेत। ह्याच्यातून कोणतीही भाजी तुम्ही स्किप करू नका। आणि हे आहे फोडणीचे साहित्य। जिरा अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा, हळद पाव चमचा, मीठ सवयीनुसार। आता बघूया त्याला फोडणीचे साहित्य। एक कांदा बारीक चिरलेला, एक टमाटा बारीक चिरलेला, 10 ते 12 लसूण, 2 इंच आलं आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि 1/2 कप बेसन। बेसनच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळही घेऊ शकता भिजवलेली, 1/2 कप। आणि आता बघूया कृती। 2 चमचे तेल मी कुकरमध्ये गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकलं। तेल गरम झाल्यावरच मी जिरे टाकलेले आहेत। आणि आता जिरे जसे तडतडले की आपण टाकणार आहोत कांदा। हे बघा, जिरे चांगले तडतडू द्यायचे, मग कांदा टाकायचा। हे टाकला कांदा, आणि कांद्याच्या सोबतच आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसूण। मी अद्रक लसूण म्हणजे लसूण तर मी असंच टाकलेला आहे हलका। अद्रक तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा मग किसून घेऊ शकता, पण ह्याची पेस्ट जरा टाळा, कारण की पेस्टचा तो फ्लेवर येत नाही। गार्लिक जिंजर पेस्ट अगर आपण वापरली तर तो एक रॉ स्मेल येत नाही, छान लागतो तो रॉ स्मेल। आणि जे 5-6 मिरच्या होत्या त्याचे 2 पीस केले मी एका मिरचीचे आणि ते टाकलेले आहेत। ते सगळं एकत्र टाकायचं एकामागे, जे चांगले एकत्र फ्राय होतं चांगलं। जसं मी तुम्हाला सांगितलं, अद्रक लसूण पेस्ट टाळा ह्याच्यामध्ये टाकणं। लसूण तुम्ही अख्खा टाकू शकता, ते स्मॅश होतं नंतर। आणि जिंजर तुम्ही ठेसून टाकू शकता किंवा किसून, अदरवाईज बारीक चॉप केली अद्रक तरीही चालेल। आणि मिरच्या एकदम बारीक चॉप करायची काही गरज नाही, ते स्मॅश होतात मिरच्या पण। त्यामुळे मग मी एका मिरचीचे 2 कप केलेले आहेत जस्ट। आता हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं, तेव्हापर्यंत मी भाजी चिरत आहे। हे बघा, ह्याला हलवून घेऊया आपण, तुम्ही बघू शकता। हे चांगलं ब्राऊन होऊ द्यायचं आपल्याला कांदा, अद्रक लसूण आणि मिरची जिऱ्यासोबत। हे बघा, हे चांगलं आपलं फ्राय होत आहे। ही खूप साधी सिंपल भाजी आहे, पण खूपच हेल्दी आहे, हाय प्रोटीन आहे आणि आयन ह्याच्यात खूप आहे। खूपच मल्टी, मी हे म्हणू शकते की मल्टी बेनिफिशियल ही भाजी आहे। लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप म्हणजे गुणधर्म खूप आहे या भाज्यांमध्ये। शेपू आपल्याला खूप चांगली असते, आंबट चोखा आपल्याला खूप हेल्दी असतो। आपण आंबट चोखा आपण सहज वापरत नाही, पण जे ही सिंधी डिश आहे पण खूप हेल्दी ही भाजी आहे। मला खूप आवडते, माझ्या घरच्यांना पण खूप आवडते। आय होप यू विल लव इट। आणि आपण ह्याला हॉटेल स्टाईलमध्ये जे आपण खातो ह्याला आपण पालक पनीर म्हणतो। आपण ह्याच्यात पनीर पण ॲड करू शकतो, तर हे पालक पनीर होतं। आणि बटाटा यूज केला तर आलू पालक होतं। आणि हॉटेल स्टाईल म्हटलं तर मग कॉटेज चीज विथ स्पॅनिश आपण म्हणतो, नाही का? कॉटेज चीज विथ स्पॅनिश आपण म्हणतो, म्हणजे पालक पनीर बेस्ट। आता मी टाकलं आहे लाल मिरची, मग टाकली हळद। मग टाकलं चवीनुसार मीठ। आणि आता मी टाकणार आहे टमाटर आणि कोथिंबीर। कोथिंबीर पण घ्यायची आपल्याला ह्याच्यात। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। ही खूप साधी सोपी भाजी आहे, ज्यात काही गरम मसाले वगैरे काही पडत नाही। सिंधी लोक ह्याच्यात वांग्याही टाकतात, इफ यू लाईक यू कॅन कुक, पण मी सहसा टाकत नाही, मी साधे सिंपलच करते।
कधीतरी आपण बटाटा ह्याच्यात ॲड करू शकतो, नो मॅटर, किंवा तुम्ही पनीर पण ॲड करू शकता. म्हणजे हे स्मॅश करून झाले की ह्याच्यामध्ये फ्राय करून पनीर टाकू शकता. मी तुम्हाला दाखवेल नंतर कोणत्या स्टेजला टाकायचं. आता हे जसं फ्राय झालं की आपण ही बारीक चिरलेली जी भाजी होती सगळ्या कंबाईन केलेल्या त्या मी थोडे थोडे करून टाकणार आहे. जसं तुम्हाला माहीत असेल हिरव्या भाज्या दिसतात तितक्या म्हणजे नसतात, त्या कमी होतात शिजल्यानंतर क्वांटिटी त्याची. आता हे बघा, आता तितकी तर पुरणार नाही म्हणून मी थोडे मिक्स करून घेते. ह्याला थोडी वाफ लागली की हे लगेच साईज कमी होते ह्याची, तुम्ही बघू शकता. ह्याला बस थोडीशी वाफ लागायला पाहिजे भाज्यांना की लगेच आपली साईज एकदम कमी होऊन जाते भाज्यांची, म्हणजे भाज्यांना पाणी सुटते इन शॉर्ट. हे बघा, आता मी परत हे जे भाजी होती रिमेनिंग ती टाकलेली आहे. ही साधारण 3 पाव भाजी असेल, म्हणजे एक जुडी आणि मग एक एक वाटी करून आंबट, चुखा, शेपू आणि मेथी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम काय बारीक चिरलेली नाही आहे भाजी, रफली चॉप केलेली आहे. 3 ते 4 पाण्याने धुवून त्याला मी रफली चॉप करून घेतलेली आहे भाज्या सगळ्या. आणि ह्या सीझनमध्ये आपल्याला जेव्हा आपल्याला प्रोटीन किंवा आयर्नची गरज आहे तेव्हा ह्या भाज्या करणं खूप गरजेचं आहे. आणि सुक्या भाज्या लहान मुलं किंवा वयस्कर आपले जे वडीलधारे असतील ते खात नाही, कंटाळ करतात सुक्या भाज्या खायला. तर ही अशी काही मिक्स पातळ भाजी जर आपण केली तर खूप हेल्दी असते. आणि हॉटेलमध्ये तर हे पालक, शेपू, नुसते पालकच बनवतात, शेपू किंवा आंबट चुखा टाकत नाही. तर हे आपले घरच्या घरी आपण खूप टेस्टी भारी एकदम बनवू शकतो भाजी आणि फुल ऑफ हाय प्रोटीन मिळून येते ह्याला. आणि जसं कोणाला बेसन आवडत नाही तर आपण चण्याची डाळ, जसं मी तुम्हाला सांगितलं, भिजून 1/2 कप तुम्ही चण्याची डाळ घेऊ शकता. आता हे मी बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं एका वाटीमध्ये आणि ते मी टाकलं होतं. जसे भाजी मिक्स करून झाली की आपण लगेच बेसन टाकू शकतो, पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मग टाकायचं. अदरवाईज ह्या स्टेजला तुम्ही भिजवलेली डाळही टाकू शकता. ह्याला पाणी भाज्यांनाच भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे शिजायला मी पाणी जास्त काय वापरणार नाही आहे. 1/2 तांबे मी वापरणार, म्हणजे 1 ग्लास साधारण. हे बघा, हे थोडं चांगली उकळी येऊ द्यायची भाज्यांना. म्हणजे भाजीचं पाणी आहे, तुम्ही बघितलं असेल की भाज्या आधी किती होत्या दिसत आणि आता जसं भाज्यांना पाणी सुटलं की भाज्याची क्वांटिटी एकदम कमी झाली. आता हे मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पूर्ण जे मी पाणी टाकलं ते 1 ते 1.5 ग्लासाच्या आतच आहे. 1 ग्लास किंवा हार्डली 1.5 ग्लास असेल, जास्त नाही. आणि हे बाकीचं जे पाणी आहे ते भाज्यांचं आहे, जे आपण पालक सूप म्हणतो किंवा जे आपण म्हणतो ना व्हेजिटेबल सूप, त्याच प्रकारची भाजी होते. पण खूपच उत्तम आहे म्हणते की एकदम टेस्टी छान. ह्याच्यात तुम्ही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. आम्ही थोडं पाणी मीठ अजून टाकलेलं आहे, मला डाऊट आला की मीठ कमी पडेल त्यामुळे मीठ ह्याच्यात जास्त तर नाही जाणार, 1 साधारण 1/4 चमचा खूप झालं ह्याच्यात मीठ. ओके, तर मी म्हणत होते ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या तुम्ही एक चांगले 4 ते 5 शिट्टे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत, म्हणजे कुकरला लावायचे आहेत. आणि हे भाजी जी आहे साई भाजी जी आपण म्हणतो ही तुम्ही राईससोबत उत्तम जाते, फुलके, पराठे, चपात्या, भाकरी कशासोबत पण खाऊ शकता. खूप छान उत्तम रुचकर होते ही भाजी, टेस्टी एकदम यम्मी होते मी म्हणेल तुम्हाला. आणि तुम्ही अगर कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा. मी बरेच लोक ह्याच्यात ही थोडा मी मराठी टच दिलेला आहे. सिंधी लोक ह्याच्यामध्ये वांगं वगैरे टाकतात, मी वांगं तर नाही टाकत. हे बघा, तुम्ही कुकर लावलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगत होते ह्याच्या 5 शिट्टे आपल्याला काढायचे आहेत कुकरच्या आणि मग आपण थंड झाल्यावर त्याला घुटून घेणार आहोत. आता ही भाजी थंडी झालेली आहे म्हणजे शिट्टी निघालेली आहे, एकदम थंडी नाही होत्याची. शिट्टी निघाली की आपण लगेच त्याला घोटायला घेऊया. मी रवीने घोटत आहे, तुमच्याकडे अगर हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याच्याने घोटू शकता. हां, तर मी सांगत होते की तुम्ही याला कोणत्याही पण कॉम्बिनेशनसोबत खाऊ शकता, भात, भाकरी, फुलके, पराठे, ब्रेड, पाव कशासोबत पण.
म्हणजे एकदम उत्तम जाते ही भाजी कोणत्या पण साईड डिश म्हणजे कॉम्बिनेशनसोबत. आणि ही भाजी मराठी स्टाईलची साई भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.